नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना, भावांना, बहिणींना, मी आज व्हिडिओ करणार आहे. माझ्या व्हिडिओचं नाव आहे नॅचरल ब्लॉक अँड रेसिपी, आणि मी आज रेसिपी दाखवणार आहे सोयाबीनची सुक्की भाजी. बघा तर मग माझी सुक्की भाजी तुम्हाला कशी वाटते. मी आज सोयाबीनची भाजी करते आहे, आणि हे त्याचं सगळं साहित्य आहे. हे आलं, लसूण, कांदा आणि टॅमॅटोची पेस्ट आहे, आणि हे मसाले आहेत. लाल मसाला अर्धा चमचा, अर्धा चमचा शिमली मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, हळद आणि अर्धा चमचा धनापूड, कढीपत्ता. आणि आता मी कढई ठेवलेली आहे, तेल टाकते. ह्या तेलामध्ये आपण आता आला लसणाची पेस्ट आणि टमाटा कांद्याची पेस्ट परतून घेऊ. कढई तापल्यामुळे आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत. आपली पेस्ट चांगली लालसर मस्त झाली का आपण हे सगळे मसाले टाकून देऊ. हे बघा मसाले एकदम मस्त तळल्या गेलेत, एकदम छान झालेत. त्यानंतर हे सोयाबीन मी गरम कोमट पाण्यातून काढलेत आणि पिळून घेतलेत, आणि हे सोयाबीन मी आता टाकते. मस्त परतून घ्यायचे आपण, आणि आपण हे पेस्ट केली आहे त्याचं पाणी आहे ते मी आता सोडते. आपल्याला याच्यात फक्त एक कपच पाणी टाकायचं आहे. आता मी 2 मिनटं ही भाजी ठेवते. झाली आपली भाजी सोयाबीनची, वा किती मस्त झाली बघा, एकदम मस्त सुगंध येते. आता ही भाजी मी गॅस बंद करणार आहे, डिशमध्ये काढणार आहे. तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्यासारखी भाजी करून बघा कशी झाली, कमेंटमध्ये मला सांगा. वा मस्त सुगंध आलाय, कशी भाजी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.